आजची आपली रेसिपी आहे खमंग आणि कुरकुरीत अशी लसूण शेव। तर शेव कुरकुरीत होण्यासाठी पिठामध्ये आपण एक पदार्थ घालणार आहे, त्यामुळे की शेव मस्त अशी कुरकुरीत होते आणि ती संपेपर्यंत कुरकुरीतच राहते। किती मस्त झाली आहे शेव तुम्ही बघू शकता। मी इथे शेवेचा चुरा करून दाखवते आहे, त्यावरूनच तुम्हाला कळेल किती कुरकुरीत झाली आहे ती। तर चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पिठामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे, त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या घालायच्यात, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे। इथे मी पेस्ट करून घेतली आहे, तर आता ही पेस्ट आपण बाजूला ठेवून देऊयात। इथे बेसन पीठ घेतलं, तर बेसन पीठ तुम्ही विकतचं किंवा डाळ दळून आणलेलं कोणतंही वापरू शकता, फक्त ते एकदम बारीक असं पाहिजे। तर या कपाने मी 3 कप बेसन पीठ घेतलं आहे। बेसन पीठ आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे, त्यासाठी चाळणीमध्ये घालून घेऊयात। आता यामध्ये शेव कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला एक पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे तांदळाचं पीठ। तर 1/2 कप मी तांदळाचं पीठ घालते आहे। घरातल्या कोणत्याही वाटीचं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। 3 वाट्या जर बेसन पीठ घेतलं तर 1/2 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मिक्स करून घेऊयात आणि व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आपल्याला ताटामध्ये। तांदळाचं पीठ घेतलं की शेव मस्त अशी कुरकुरीत होते आणि शेवटपर्यंत ती कुरकुरीतच राहते, बिलकुल पण मऊ पडत नाही। तर आता सगळं पीठ आपण चाळून घेऊयात। पीठ चाळून झाले, यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे। तर 3 छोटे चमचे जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो, त्याने 3 चमचे मी तेल घेतलेलं, ते कडकडीत असं गरम करून घेतले, हे पिठावरती घालून घेऊयात। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल पिठामध्ये। हाताने मिक्स करून घेते म्हणजे तेल व्यवस्थित असं मिक्स होईल। तेल मिक्स करून झालं की यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं ते गाळून घ्यायचं आहे। मी चाळणीमध्येच गाळून घेते आहे। तर असं गाळून का घ्यायचं, तर जेव्हा आपण शेव पाडतो तेव्हा ती पडताना यामध्ये जिरे किंवा ओवा येणार नाही, त्यामुळे। तर सगळं आपण व्यवस्थित असं गाळून घेऊयात। यावरती मी थोडंसं पाणी घालून घेते आहे, म्हणजे यातला सगळा रस पिठामध्ये निघला जाईल। वचा जो चोथा आहे तो आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे। आता पिठामध्ये 1/2 चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे, 1/2 चमचा हळद, हिंग टाकायचं आहे चिमूटभर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, कारण जे आपण वाटण केलेलं त्यामध्ये पाणी होतं, त्यामुळे पिठामध्ये जेवढं पाणी बसेल तेवढंच आपण नंतर घालणार आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर शेवेसाठी जे आपण पीठ मळतो ते पातळसर मळायचं आहे, बिलकुल पण यामध्ये घट्टपणा नको आहे। पण पाणी थोडं थोडंच घालायचं आहे, नाहीतर पाणी जास्त झालं तरी देखील पीठ खूपच जास्त पातळ होईल। इथे मी पीठ मळून घेतलंय, तर पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, या प्रकारचे आहे। बिलकुल पण पीठ घट्ट ठेवायचं नाही आहे, या प्रकारे पातळच मळलं गेलं पाहिजे। तर आता मी थोडंसं तेलाचा हात घेते आहे, कारण बेसन पीठ चिकटसर असतं, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यावं लागतं। सगळा गोळा आता एकत्र करून घ्यायचा आहे आणि याचा छोटा गोळा काढून घेते आहे। आपल्याला साच्यामध्ये घालून शेव पाडून घ्यायची आहे। पीठ बिलकुल पण घट्टसर मळायचं नाही आहे, नाहीतर तुमची शेव व्यवस्थित नाही होणार। इथे मी शेवेची चकती लावून घेतली आहे साच्यामध्ये, यामध्ये आपण पीठ भरून घेऊयात। साच्याला आतून थोडंसं तेलाचा हात लावलेला, त्यामुळे पीठ चिकटणार नाही साच्यामध्ये जास्त। आता साचा बंद करायचा आहे आणि आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे। इथे गॅसवरती तेल तापायला ठेवले, यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे। तर तुम्ही बघू शकता तेल चांगलं तापलेलं आहे। आता गॅस फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि शेव पाडून घ्यायची आहे। या प्रकारे कडेने आपल्याला शेव सोडत जायचं आहे, गोल करायचं आहे कडेने आणि मग आपल्याला मध्ये शेव पाडायची आहे।
तर आता मध्ये घ्यायचं आहे आणि जी शेव आहे ती तोडून घ्यायची आहे याप्रमाणे. आता शेव तळून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची आहे, हाय करायची नाही आहे. आणि लगेचच शेव तळली जाते, काही सेकंदातच याच्यावरचे बुडबुडे कमी झालेले दिसतील की आपल्याला शेव पलटी करून घ्यायची आहे. चमच्याने पलटी करायची शेव म्हणजे व्यवस्थित अशी पलटी करता येते. तर आता दुसऱ्या साईडने पण तळून घेऊयात, बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही तळायला, त्यामुळे लगेचच पलटी करून घ्यायची शेव. इथे मस्त असा कलर आला शेवेला आणि अगदी कुरकुरीत झालेली दिसते आहे. चमच्याला लागली की आपल्याला लगेच कळतं कुरकुरीत झालेली. तर आता ही आपण काढून घेऊयात, मस्त असा कलर आला याला. आता याचप्रमाणे आपण सगळी शेव सोडून घेऊयात. ही शेव एकदम बारीक आहे त्यामुळे मी दोन वेडे घेते. खूप जाड असेल तर दोन वेडे घ्यायचे नाही, एकच घ्यायचा. शेवेला मस्त असा कलर आला आहे, यापेक्षा जास्त लाल शेव करायची नाही आहे. तर आता काढून घेऊयात. तर इथे मी सगळी शेव करून घेतली आहे. एवढी सारी शेव झाली आहे थोड्याशाच पिठामध्ये आणि मस्त अशी कुरकुरीत पण झालेली दिसते आहे. मी एका ताटामध्ये काढून दाखवते तुम्हाला. तर मी हाताने सुरं करते आहे, तुम्ही बघू शकता मस्त अशी सुरं होती आहे शेव. त्यावरूनच कळते की ती कुरकुरीत झाली होती आणि खायला तर मस्त अशी खमंग लागते. त्यामुळे नक्की या दिवाळीमध्ये ही शेव करून पहा, मस्त अशी कुरकुरीत होणारी. परत भेटूया अशा छानशा रेसिपीबरोबर. थँक्यू.